नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक महत्वाची ब्रेकिंग बातमी. शरद पवारांविरोधी निवडणूक बनवायची नाही, अजितदादा गटाच्या आमदारांचं हे मत असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय. अजितदादा गटातील आमदारांचं मत अशी सूत्रांची माहिती आहे. पवारांविरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची आमदारांना भीती आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत व्हावी असं मत आमदारांनी मांडल्याचं सूत्रांमार्फत कळतंय. तर पवारांच्या विरोधात निवडणूक नको असं मत दादांच्या आमदारांनी व्यक्त केल्याचं माहिती सूत्रांमार्फत मिळते. तर अजितदादा गटातील आमदारांचं हे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. ही निवडणूक जी आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच राहू दे असं देखील आमदारांनी सांगितल्याचं कळतंय. पवारांच्या विरोधात ही निवडणूक नको, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही निवडणूक राहू दे. पवारांच्या विरोधात निवडणूक बनवायची नाही, दादांच्या आमदारांनी असं मत मांडल्याचं कळतंय. विधानसभेची निवडणूक शरद पवारांविरोधात नको, दादांच्या आमदारांना पवारांची भीती आहे का, हा प्रश्न उपस्थित झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक झाली पाहिजे असं सूत्रांमार्फत कळतंय. शरद पवारांविरोधात निवडणूक झाल्यास फटका बसेल. पवारांवर टीका टाळून मविया विरोधात प्रचार असावा. अजितदादा गटातील आमदारांनी वरिष्ठांकडे हे मत मांडलंय. पवारांवरील टीकेचा लोकसभेला फटका, पक्षांतर्गत चर्चा.